लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हे 5 रंगातलं सुंदर फूल कसं बनवायचं ते पाहणार आहोत. पहिल्यांदा या पिवळ्या रंगाने मी 8 चेन घालून घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हा 8 चेन घालून त्याची रिंग बनवून घ्यायची आहे. त्यानंतर या रिंगमध्ये आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 सुईवर 5 वेळा वेडी घेऊन मी ही एक पाकळी बनवली. त्यानंतर एक चेन, पुन्हा पाकळी, एक चेन, अशा या रिंगमध्ये आपल्याला 8 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता ह्या मी एकूण 8 पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. एक चेन घ्यायची आणि इथे पहिल्या पाकळीवर क्लोज करून हा धागा आता आपल्याला इथे कट करायचा आहे. आता मी इथे हा पांढरा धागा लावून घेते. पाकळीच्या वर त्यानंतर इथे काय करायचं आपल्याला 1, 2, 3 ह्या 3 चेन म्हणजे आपला खांब झाला. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 चेन घालायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला एकूण ह्या 8 चेन घातल्या. आता ही पुढची पाकळी आहे, ह्या पाकळीवर इथे एक खांब घालून घ्यायचा. सेम 5 चेन, 2, 3, 4 आणि 5 चेन आणि ह्या पुढच्या पाकळीवर इथे खांब घालायचा आहे. अशा प्रकारे ह्या पूर्ण राऊंड विणून घेऊया. अशा प्रकारे संपूर्ण विणून घेतलं. आता इथे शेवटच्या 5 चेन, 1, 2, 3, 4 आणि 5 त्यानंतर सुरुवात केली होती तिथले 1, 2, 3 ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं आहे. आता आपल्याला या गॅपमध्ये खांब विणायचे आहेत. सुरुवातीला 2 चेन घ्यायचे आहेत
त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा असे सहा खांब घालायचे. पुन्हा दोन चेन आणि त्याच ठिकाणी क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर या दुसऱ्या लूपमध्ये यायचं, इथे सिंगल क्रोशे घालून एक दोन चेन एक दोन तीन चार पाच आणि एक सहा असे सहा खांब दोन चेन घेऊन सेम त्याच लूपमध्ये क्लोज करायचा. त्यानंतर पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे दोन चेन सहा खांब अशा प्रकारे या पूर्ण पाकळ्या घालून घेऊया. आता हे आपलं फूल विणून झालेलं आहे. इथे शेवटी दोन चेन घेऊन त्याच लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर पुढच्या लूपमध्ये सुद्धा सिंगल क्रोशे घालायचा आणि इथे हा धागा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आता आपण दुसरा रंग लावून घेणार आहोत. ह्या फुलाच्या मागच्या बाजूला असं ह्या खांबाच्या मधून आपण हा धागा जोडून घेणार आहोत. त्यानंतर एक दोन तीन हा आपला झाला खांब, त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात सॉरी सहा सहा चेन घ्यायचे आहेत. तीन चेनचा खांब झाला आपला आणि सहा चेन घेतल्या आपण इथे. सहा चेन घेतल्यानंतर पुन्हा हा जो खांब आहे याच्यामध्ये असा मागच्या बाजूने एक खांब घालायचा. तर सहा चेन एक दोन तीन चार पाच सहा सहा चेन ह्या खांबाच्या मागच्या बाजूने एक खांब अशा प्रकारे हे सहा चेनचे लूप बनवून घेऊया आपण. आता हे सगळे लूप घालून झालेले आहेत. हे शेवटच्या सहा चेन घेतले आपण आणि इथे एक दोन तीन ह्या तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर या लूपमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे घालायचं आहे. इथे एक दोन चेन आणि खांब घालायचे पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या लूपमध्ये आठ खांब घातले, दोन चेन त्याच ठिकाणी क्लोज करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या लूपमध्ये
सिंगल क्रोशे घालायचा, दोन चेन आणि आठ खांब, एक दोन तीन चार पाच सहा सात एक आठ, त्यानंतर दोन चेन आणि सेम लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे आणि पुन्हा आठ खांब. अशा प्रकारे या अशा पाकळ्या घालून घेऊया. आता ही शेवटची पाकळी विणून झाली, इथे आपण क्लोज केलं. पुढच्या पाकळीवरसुद्धा क्लोज करायचं आहे पुढच्या लूपमध्ये. त्यानंतर हा धागा इथे कट करायचा आहे. आता मी हा आणखीन एक थोडा डार्क धागा लावून घेते. सेम हा जो खांब घातलेला आहे आपण त्याच्यावरच हा धागा लावायचा आहे. आता इथे पहिले तीन चेन खांबाच्या, एक दोन तीन, त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात चेन, पुन्हा इथे मागच्या बाजूने एक खांब, सात चेन, इथे एक खांब. अशा प्रकारे हे सगळे लूप बनवून घेऊया. आता ह्या शेवटच्या सात चेन झाल्या. एक दोन तीन ही जी तिसरी चेन आहे, ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर पुन्हा या लूपमध्ये आपण पाकळ्या बनवणार आहोत. पहिले एक दोन, दोन चेन आणि पाकळ्या, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक नऊ, नऊ खांब घातले. पुन्हा दोन चेन सेम लूपमध्ये सिंगल क्रोशे. आता नेक्स्ट लूपमध्ये सिंगल क्रोशे, दोन चेन आणि नऊ खांब. याच प्रकारे पाकळ्या घालायच्या आहेत. असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया. या सगळ्या पाकळ्या विणून झाल्या. इथे क्लोज करून घ्यायचं आहे. आता दुसरा धागा लावून घेणार आहे मी. आता मी इथे हा राणी कलरचा धागा लावून घेतलेला आहे आणि इथे घ्यायचे आहेत आपल्याला आठ चेन.
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इथे आपल्याला खांब घालायचे ते खांबाच्या तीन चेन एक दोन तीन म्हणजे ह्या पहिल्या गॅपमध्ये इथे आपण 11 चेन घातलेले आहेत. आता हा जो पुढचा लूप आहे हा खांब जो घातलेला आहे त्याच्यामध्ये खांब घालायचा त्यानंतर 8 चेन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 8 चेन इथे खांब अशा प्रकारे हे सगळे लूप घालून घेऊया. आता ह्या शेवटच्या 8 चेन घालून झाल्या एक दोन तीन ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये आता आपल्याला एक दोन दोन चेन आणि 10 खांब घालायचे आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 खांब त्यानंतर पुन्हा दोन चेन सेम त्याच लूपमध्ये सिंगल क्रोशे पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे दोन चेन आणि 10 खांब असे ह्या सगळ्या पाकळ्या घालून घेऊया आपण. प्रत्येक लूपमध्ये आता 10 खांब येणार आहेत. आता हे शेवटचे 10 खांब घालून झाले इथे क्लोज केलं मी. पुढच्या लूपमध्ये सुद्धा क्लोज करायचं आहे. त्यानंतर हा धागा इथे कट करून घेऊया. आता आपलं हे सुंदर फूल एक तयार झालेलं आहे. सुंदर फूल तयार झालेलं आहे. फुलाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.